नमस्कार, मी वैशाली। वैशाली मधुर भोज रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। चला मग मजेदार रेसिपीला सुरुवात करूया। आतापर्यंत आपण आंब्यापासून बरीच रेसिपी बनवली असतील, पण आज जी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला बघता क्षणी आवडेल। आणि ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। माझी खात्री आहे की ही लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल। तर इथे मी दोन आंबे घेतले आहेत। आता या आंब्याला आपण कट करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी बघा, मी हा आंबा कट करून घेतला आहे। आता यातला जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये आपण हा आंब्याचा गर यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे आपण दोन्ही आंब्याचा गर यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघा, मी हे सगळं आंब्याचा गर यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी न टाकता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा, आपली ही आंब्याची पिवरी चांगली तयार झाली आहे। इथे मी एक स्टीलचं पातेलं घेतलं आहे। स्टीलचं पातेलं जर घ्यायचं असेल तर जाडबुडाचंच घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण आंब्याची पिवरी घालणार आहोत, तर ती खाली चिटकणार नाही किंवा करपणार नाही, त्यामुळे आपल्याला हे तेल लावून घेणं गरजेचं आहे। तेल आपल्याला फक्त स्टीलच्या पातेल्याला आणि जर्मलच्याच पातेल्याला लावून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई असेल तर त्याला लावायची गरज नाही। तर या ठिकाणी आपलं हे तेल लावून झालेलं आहे। आता इथे गॅस मी पेटवून घेतलाय। आता यामध्ये आपण आंब्याची प्युरी घालून घ्यायची आहे। प्युरी घातल्यानंतर याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे। आता हे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे। इथे मी दोन मँगोसाठी एक वाटी साखर घालत आहे। साखर घातल्यानंतर याला गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि याला सतत परतून घ्यायचं आहे, म्हणजे ही साखर यामध्ये चांगली विरघळून घ्यायची आहे। तर इथे आपली ही साखर पूर्णपणे मिक्स करून झालेली आहे आणि हे थोडंसं पातळ झालेलं आहे। हे पातळ झाल्यानंतर याला हलकेसे असे बुडबुडे यायला लागतात। तर बुडबुडे आल्यानंतर याला झाकण लावून गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि याला 2 ते 3 मिनिट चांगलं शिजून घ्यायचं आहे। तर 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याला चांगलं असं घट्टपणा आलेला आहे आणि हे जे बुडबुडे आहे ते अंगावर वगैरे येऊ शकतात, त्यामुळे याला सतत असं हलवून घ्यायचं आहे। इथे गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे, हाय फ्लेमवर ठेवू नका, नाहीतर हे बुडबुडे अंगावर येऊ शकतात, त्याच्यामुळे याला सतत असं परतून घ्यायचं आहे। ठिकाणी बघा, याचा कलर देखील छान बदललेला आहे आणि थोडंसं शिजत आलेलं आहे। आता यामध्ये आपण लिंबाचा रस घालायचा आहे। तर इथे मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे। लिंबाचा रस घातल्यानंतर याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। साधारण 5 ते 7 मिनिट याला चांगलं परतून घ्यायचं आहे। 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला हा जाम खूपच छान तयार झाला आहे आणि खूप छान शिजला आहे। तर हा जाम तयार झाला की नाही कसं ओळखायचं, त्यासाठी इथे मी एक छोटीशी प्लेट घेतली आहे। या प्लेटवर एक छोटासा ड्रॉप टाकून घ्यायचा आहे। तर हा ड्रॉप हळूहळू घसरत असेल तर समजायचं आपला परफेक्टली हा जाम तयार झालेला आहे। जर तुमचा हा ड्रॉप एकदमच घसरत असेल तर त्याला अजून 1 ते 2 मिनिट शिजून घ्यायचा आहे। तर तयार आहे आपला हा मँगो जाम। तर खूप छान असा झालेला आहे। हा जाम बनवण्यासाठी मला 10 ते 15 मिनिटं लागलेली आहेत। आता गॅस बंद करून घेऊया। तर इथे मी एक काचाची बरणी घेतली आहे, यामध्ये आपण हा जाम टाकून घ्यायचा आहे आणि हा फ्रीज मध्ये ठेवून 1 महिनाभर टिकतो। हा जाम तुम्ही लहान मुलांना पोळी सोबत किंवा ब्रेड सोबत खायला देऊ शकता, ते आवडीने खातील। मार्केटच्या भेसळयुक्त जाम पेक्षा हा घरगुती जाम कधीही चांगला असतो आणि हेल्दी असतो। तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणखीन कोणती फ्रूट जॅमची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट करून सांगा। जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत